ओम नमो ओमकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। उद्या सोमवार आणि पंचमी ही एकत्र आली तर आपण प्रत्येक वर्षी मी सांगत असतो की पंचमीला, नाग पंचमीला एक जो सर्पदोष असतो, सर्पदोष आपल्या घरात इले व्यक्तीला अथवा घराला जरी लागला असेल आपल्या कुटुंबातील व्यक्तीला कोणाला सर्पदोष, त्याचं निवारण करण्यासाठी नागपंचमीला म्हणजे पूजा केली जाते। आता बऱ्याच मंडळीला माहीत नाही की नेमकी नागपंचमीला नागाची पूजा का केली जाते, तर एक समजून घ्यायचं थोडक्यात की भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि जास्त प्रमाणात शेती केल्या जाते आणि शेतामध्ये साप हे जे नाग म्हणतो आपण बऱ्याच वेळेस निघतात, काही होतात, अगर शेतकरी बंधूकडून ते मारले जातात, समजा त्यांच्या समजा काम करतात नांगरट वगैरे काही करताना काही करताना समजा मारले जातात, अथवा दिसले तर मारू बी शकतात। त्याचं जे पातक आहे जे समजा दोष लागतो, साप मारल्यानंतर जे दोष लागतो त्या दोषाचं निवारण होण्यासाठी नागपंचम केल्या जाते। आपण नागपंचम नागपंचम काय, तर नागपंचमीला ही नागोबाची पूजा म्हणतात। तर नागोबाची पूजा का करायचं, तर त्याच्याकडून नकळत काही गोष्टी घडलेल्या असतात शेतकरी बांधवाकडून, त्यावेळेस ती पूजा करून की बाबा आमच्याकडून झाली गेली चूक झाली, आम्हाला काही त्याच्यापासून त्रास नसावा। एक उदाहरण थोडक्यात सांगावलं मी, हे झालं शेतकरी बांधवाचं। पण आपण इतरांनाही जर सर्पदोष जर आपल्या पत्रिकेत दाखवत असेल, सर्पदोष लागला असेल, तर म्हणजे नागपंचमी दिवशी पूजा करायची असते। आता बऱ्याच मंडळीला माहीत बी असेल की नेमकी पूजा काय करायची, दोष निवारण करण्यासाठी पूजा कशी केल्या जाते, तर एक तुम्हाला सोपी गोष्ट सांगतो। आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं, गव्हाच्या पीठामध्ये थोडीशी हळदी मिसळायची आणि त्याचे एक सापाच्या फण्या करायच्या पाच एकत्र, असा साप फण्या करायच्या आणि ती फण्या करून एक स्वच्छ पाट धुवून त्या पाटावर त्याचे मांडायचे व्यवस्थित आणि त्याची पूजा करायची। त्याला दूध हे वगैरे तिथं आपल्या सर्वांना माहीतच आहे, दूध वगैरे पाजायचं असं आणि एक मनामध्ये संकल्प करायचा, प्रार्थना करायची की आमच्याकडून काही नकळत काही चुका झाल्या, काही झालं असेल तर क्षमा असावी, आम्हाला सद्बुद्धी दे आणि आम्हाला त्रास होऊ देऊ नको। या अशा गोष्टी केल्याने काय, ज्याला का स्वप्नामध्ये साप दिसतात, बऱ्याच मंडळींना स्वप्नात साप दिसतात, प्रत्यक्षात साप दिसतात, भीती वाटते, घरामध्ये साप दिसतात, भीतात लोक, तर अशा वेळी ही जर पूजा केल्यानंतर आपल्याला हा त्रास कमी होतो। तसं तर आपल्या प्रत्येक महिन्यातील जी पंचम असते, प्रत्येक महिन्यामध्ये पंचम येते, त्याही पंचमीला आपण नागाची अशी पूजा करू शकतो, पण विशेष वर्षाकाठी ही नागपंचमीला जरूर पूजा करावी। हा एक तोडगा आहे सर्पदोषावर। आपला सर्पदोष नॉर्मल एक सामान्य होण्यासाठी जो का दोष असतो त्याला का त्रास होतो, आपल्याला सतत साप स्वप्नात दिसतात, प्रत्यक्षात दिसतात, त्याच्यासाठी हा उपाय आहे। तर असो मी थोडक्यात तुम्हाला हा उपाय सांगितला, तर तुम्ही जरूर उद्या सोमवार बी आहे, एक योगयोग आहे आणि नागपंचमी आहे, तर तुम्ही हा नागाची पूजा करा आणि त्याबरोबर याच्याबद्दल प्रार्थना पण करा आपला सर्पदोष कमी होण्यासाठी। तर असो आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी। तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा।